एक सेकंड, कुणाला काहीही न विचारता काहीही न सांगता कुठे गेली होतीस तू? आन्सर माय क्वेश्चन. चांदेकर फॅमिलीची बदनामीच करायची हे ठरवून ना झालीस ना तू? एक्झॅक्टली काय करायला गेली होतीस तू? बोल ना. कोणत्या हक्काने विचारतोस तू मला हे? तू जर मला बायको म्हणून स्वीकारलं नाहीयेस तर मग मी कुठे गेले, का गेले याच्याशी तुला काय घेणं देणं आहे? आणि मी तरी तुला उत्तर का देऊ? हे बघ, तू या भाषेत बोलू शकत नाहीस माझ्याशी. आणि तू माझ्या घरात राहतेस. आता तू कला खरे नाहीयेस, कला चांदेकर आहेस. त्यामुळे इथून पुढे तू जे काही करशील त्याने बदनामी फक्त चांदेकर फॅमिलीची होणार आहे, एवढं लक्षात ठेव. एक काय ते नेमकं ठरव. मी जर कला अद्वैत चांदेकर आहे तर मग मी या घरची सून आहे. अरे मी जर तुझं नाव आणि आडनाव लावणार असेल तर मी तुझी कोण आहे? तुझी बायको आहे? या घरची सून आहे? ते जे काही आहे ते स्पष्ट कर आणि मलाही क्लिअर कर. एक सेकंड, मी तुला काय प्रश्न विचारतो आणि तू काय उत्तर देतेस मला? शब्दांचे खेळ करू नकोस. तुझा माझा काहीही संबंध नाहीये. मी फक्त चांदेकर फॅमिलीची इब्रत जपतोय. अच्छा, याच घरच्या इब्रतीसाठी तू माझ्याशी लग्न केलंस ना? मग ती इब्रत इतकी तकलादू आहे का कि मी थोड्या वेळासाठी घराबाहेर काय गेले ती धुळीला मिळेल? हे बघ तू, सॉरी, पण आपल्यात काय नातं आहे हे जोवर स्पष्ट होत नाही तोवर मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. आणि एक वेळ उत्तर दिलंही असत पण तू ज्या पद्धतीने माझ्याशी बोलतोयस आणि वागतोयस त्यानंतर तर तू माझ्याकडून अपेक्षाही करू नकोस.